राज्यात हळूहळू थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. नाशिक आणि पुण्यामध्ये थंडीचं दणक्यात आगमन झालंय. नाशिक आणि निफाडमध्ये पारा 11 अंशांपर्यंत गेलाय, तर पुण्यातली थंडीही वाढली आहे. पुण्यामध्ये पारा 12 अंशांपर्यंत खाली गेलाय. पुढच्या आठवड्यात पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. राज्यात बागायती कापसाचं सर्वात जास्त क्षेत्र खान्देशात असून कापूस व्यापारी तसंच प्रक्रिया उद्योजकांचं लक्ष नेहमी खान्देशमध्ये पिकणाऱ्या लांब धाग्याच्या कापसाकडे असतं. म्हणूनच जिनस शेतकऱ्यांच्या दारी या अनोख्या उपक्रमातून देशभरातील व्यापारी आणि शेतकरी यांचा समन्वय साधण्यात आला. नुकतेच जळगावात आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या शिवारावर जाऊन कापसाच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे हा या परिषदेचा उद्देश होता. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे रहिवासी असलेल्या सोपान भोंग या प्राध्यापकानं नोकरीबरोबरच शेती करताना आपल्या अर्ध्या एकर शेतात सोनं पिकवण्याची किमया साधली. उन्हाळ्याच्या अखेरीस संकरित घेवड्याची लागवड करून त्यातून वर्षाकाठी लाखोंची कमाई केली आहे. घेवड्यास बाजारात मोठी मागणी असून पुणे मुंबई सोलापूर या बाजारपेठेत चांगली मागणी आहे. भोंग कुटुंबीय औषध फवारणी खुरपणी तोडणी सर्व कामं घरीच करतात, त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. भोंग यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या पिकांची लागवड केल्यास त्यांनाही बाजाराचा फायदा घेता येईल. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याची सर्वत्र मागणी होत असतानाच विदर्भ आणि नागपुरातील व्यापारी संघटनांनी यावर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. चीनवर बहिष्कार टाकण्याचे दुहेरी फायदे असून एकीकडे भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानला मदत करण्याच्या धोरणावर चीनला पुनर्विचार करावा लागेल, तर दुसरीकडे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यानं स्वदेशी वस्तूंना आणि देशांतर्गत असलेल्या उद्योजक. नागपूर शहरामध्ये आम्ही विविध शाळा महाविद्यालये या ठिकाणी जाऊन जनजागृती करतो आहे की आपल्या स्वदेशी बनावटीचा जो माल आहे हा तुम्ही खरेदी करा आणि चायना निर्मित ज्या काही वस्तू भारतामध्ये येतात आहे त्याला आपण बहिष्कार करावा. आज चायनावाला आपल्याकडे आपल्या दृष्टीनं बरोबर पाहत नाही आपल्याकडे, तर आपण त्याला सपोर्ट कसा करणार? आम्ही जोरानी व्यापारी लोक त्याचा विरोध करणार आहे. चायना पाकिस्तानला दहशतवादी देश मानायला तयार नाही आहे, तो 100% पाकिस्तानच्या साईडने उभा आहे. चायनाच्या इकॉनॉमीला जोपर्यंत आपण धक्का नाही देत तोपर्यंत चायना सुधारण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आणि त्यांच्या इकॉनॉमीला धक्का द्यायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की भारतीय बाजारपेठेतून चायनीज आयटम्स आपण बायकॉट करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वारसदार कोण याचं थेट उत्तर देणं त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टाळलंय. यशवंतराव चव्हाणांचे विचार शरद पवारांनी पुढे नेले, त्यामुळे त्यांना यशवंतरावांचे मानसपुत्र मानलं जाऊ लागलं. त्या पवारांचा वारसदार कोण असेल हे येणारा काळच ठरवेल असं सुळे म्हणाल्यात. पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अजित पवार आणि सुळे यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू असल्याची कुजबूज राज्यात सुरू असताना सुळे यांनी केलेलं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे. चव्हाण साहेबांचं आणि पवार साहेबांचं, म्हणजे चव्हाण साहेबांनी खूप अनेक नेते खरं तर तेव्हा नवीन पिढी केली, त्याच्यात आज मानसपुत्र म्हणून पवार साहेबांचं नाव होतं. काय ठरवेल की पवार साहेबांचा मानस म्हणजे त्यांचा लेगसी कोण पुढे चालेल. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या आदिवासी आश्रमशाळेत 34 विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आश्रमशाळेच्या अध्यक्षासह 16 जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणातल्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र अशा डझनभर विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आला असून सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. तसंच या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेमध्ये जवळपास डझनभर अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार घटना समोर आली. एक मुलीचा प्रकार समोर आल्यानंतर जवळपास डझनभर मुली समोर येऊन त्यांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार सातत्याने होत राहिलेल्याची घटना उघडकीस आलेली. अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ महिला व बालकल्याण मंत्री तसेच आदिवासी मंत्री यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि स्वतः नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. पोलीस स्टेशन हिवरखेडच्या हद्दीमधील सदरची घटना आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई आमची सुरू आहे आणि गुन्ह्यातील जे आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींना आम्ही तात्काळ अटक करत आहोत.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक आदिवासींकडे असलेली शस्त्र सरकारकडे जमा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका असलेल्या भामरागड लाहेरी गावातील स्थानिकांनी पोलिसांकडे शस्त्र जमा केली आहेत. या अभियानात तब्बल 10 शस्त्र जमा करण्यात आली आहेत. यात पुढाकार घेतलेल्या ग्रामस्थांना सुरक्षा दलांच्या वतीनं रेडिओ संच आणि भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला. जिल्ह्याच्या इतर भागात पोलीस दलाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या शस्त्र जमा करण्याच्या या अभियानाला भक्कम प्रतिसाद लाभत असल्यानं सुरक्षा दल आणि ग्रामस्थ यांच्यात संवाद वाढण्यात मदत होणार आहे. लाहेरी आदीतील जे अधिकारी असतील त्यांनी लाहेरी PSO यांनी लाहेरी आदीतील गावकऱ्यांच्या बैठक घेतली. गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना एक आव्हान केले की तुमच्याकडील जे पण हत्यारं असतील भरमार वगैरे काय ते आणून तुम्ही पोलीस स्टेशनला द्या, तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. आणि एक नक्षलांची जी चळवळ आहे त्याचा एक विरोध म्हणून लोकांनी गावातून त्यांच्याकडे जे असणारे भरमार असतील ते आपल्या पोलीस स्टेशनला आणून दिले. भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सिमीच्या दहशतवाद्यांचं एन्काउंटर करण्यात आलं. यात सोलापुरातील मोहम्मद खालिद मोहम्मद सलीम मुछाले याचाही समावेश आहे. मुछाले हा मूळचा सोलापुरातील असल्यानं तो राहत असलेल्या नई जिंदगी चौकात तणावपूर्ण शांतता आहे. खालिद मुछाले आणि त्याचा भाऊ नई जिंदगी भागात टेलरिंगचा व्यवसाय करायचे. तो सिमीचा स्लिपिंग सेल होता. खालिद मुछाले सिमीचा स्लीपर सेल होता. खांडवातील फरार दहशतवाद्यांना त्यानं सोलापुरात आश्रय दिला होता. कुछ कर्मचारी भी आए थे डिपार्टमेंट के जो आने के बाद में फोटो वीटो लेकर हमने उनको पूछा तो पूछने के बाद में उन्होंने बोला ऐसा कुछ नहीं हुआ है. खाली आने के बाद में फोटो वीटो लेके जाने के बाद में फिर न्यूज देखने के बाद में हमारे को मालूम पड़ गया कि उसमें से खाली मूछा वाले भी है जो उसके ऊपर इनकाउंटर हुआ है. ये एक बार जो है ना वो कपड़े सीते बैठ गए तो सुबह काम को लगते थे शाम में चले जाते थे. तो यही कारोबार था उनका, अपने घर में सिलाई मशीन करते थे. तो मूछा वाले जो है ना सब परिवार जो अच्छा था और ऐसा होने के बाद हमें खुद को अफसोस हुआ और हम इसके बारे में निषेध भी करें कि ये बच्चे ऐसे नहीं हैं, ये आरोप जो है ना आप जरा इसकी तपास करो. वन रैंक वन पेन्शन मिळावी यासाठी आत्महत्या केलेला माजी सैनिक प्रकरण मनावर घेतलंय. आत्महत्या केलेल्या मयत माजी सैनिकांच्या नातेवाईकाला भेट देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले. काँग्रेस आंदोलकांनी रस्त्यावर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकार विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवनसमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. माजी सैनिकाच्या आत्महत्येचे भाजप सरकार आणि मोदी राजकारण करत असून भाजप सरकारनं योग्य निर्णय वेळीच न घेतल्यानं देशात माजी सैनिक आत्महत्या करतायत असं मत व्यक्त करत काँग्रेस भवनसमोर खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप सरकार विरोधात पुण्यामध्येही काँग्रेस आणि आपनं आंदोलन केलं. वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये एका माजी सैनिकानं आत्महत्या केली त्यावर भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात काँग्रेसनं आंदोलन केलं तर भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना माजी जवानांच्या कुटुंबियांना भेटू दिलं नाही, उलट त्यांना ताब्यात घेतले. याचाही जोरदार निषेध काँग्रेस आणि आपच्या वतीनं करण्यात आला. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघानं एका गोराख्याचा पडसा पाडत चौथा बळी घेतलाय. नरभक्षी वाघ एकापाठोपाठ एक बळी घेत असल्यानं परिसरातील शेतकरी शेतमजूर गोराख्यासह ग्रामस्थ प्रचंड दहशतीत आहेत. लवकरच प्रशिक्षित पथक परिसरात दाखल होईल. सोबतच प्रत्येक गावातील 10 व्यक्तींना प्रशिक्षित करून एका महिन्याच्या आत वाघाचा बंदोबस्त लावू असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं. राळेगावप्रमाणेच मुकुटबंद झरीजामणी परिसरातही वाघाची दहशत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या वाघाला इथून हद्द पार करायचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्या प्रस्तावाला मंजुरात मिळालेली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हद्द पार केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही एकमतानं निर्णय घेतलेला आहे. एक बोराटीची, एक हेटीवरचा माणूस, दोन एक लोणीचा माणूस, तीन आणि आता आज एक निरपालन, एक 5 जण खाल्ले. आम्हाले 5 जणांच माहीत आहे. आम्हाले भीती आहे वाघाची. वाघ म्हणजे अजिबात ते आहे ना. सरकारानं जशी लाह्या बाटराची बंदी दिली तशी वाघाची बंदी करून टाकायला पाहिजे.
हर एक गावामध्ये 10-10 लोकांची व्हॉलंटियर म्हणून ते आमच्या डिपार्टमेंटसोबत काम करून थोडंसं आयडेंटिफाय करणार आहे नेमका वाघ कुठे राहतात म्हणून. त्यांना सुद्धा मदती मिळतात की वाघ इथे आहे म्हणून इझिली ट्रँक्युलेट करायला सोपं होऊन जाते. भूगर्भातील उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळे मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढलंय. वाशिम जिल्ह्यातील करंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलेंडर खाली अचानक साप दिसला, त्यामुळे घरातील गृहिणीच्या तोंडचं पाणी पळालं. उज्ज्वला गोडबोले या घरात काम करत असताना त्यांना अचानक सापाच्या फुटकारण्याचा आवाज आला. हा आवाज सापाचा आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी झोपलेल्या लहान मुलीला घेऊन घरातून पळ काढला. घरात पाहिलं असता हा साप सिलेंडरच्या खालच्या बाजूच्या एका छिद्रात अर्ध्याहून अधिक अडकला होता. त्या छिद्रातून त्याला बाहेर पडता येत नव्हतं. या सापाला बाहेर काढण्यासाठी अखेर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं, मात्र त्यांच्याकडूनही साप काही बाहेर निघेना. तब्बल 3 तासांहून अधिक काळ शर्थीचा प्रयत्न करूनही हा साप काही बाहेर निघाला नाही. अखेर सापाला सिलेंडरसह वनपर्यटन केंद्रात नेण्यात आलं. तिथं वनमजुरांच्या प्रयत्नानं सिलेंडरच्या छिद्रात अडकलेल्या सापाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिनमध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भुंबेरी उडाली आणि चालकानं भीतीनं गाडीत सोडली. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताची घटना आहे. सांगलीच्या तात्यासाहेब मळ्याच्या रस्त्यावरून एक महिला आणि पुरुष दुचाकीवरून जात होते, त्यावेळी ही घटना घडली. अखेर सर्पमित्र अनिल माने यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धाडसानं गाडी खालून इंजिनमध्ये बसलेला साप बाहेर काढला आणि सर्वांनी सुस्कारा सोडला. मुंबईतल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यू प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं ही नोटीस बजावली आहे. अयोग्य सुविधांमुळे पेंग्विनचा मृत्यू झालाय का असा सवाल या नोटीसीतून पालिका आयुक्तांना विचारण्यात आला आहे. तसंच पेंग्विनची योग्य देखभाल केली जाते का, पेंग्विन ठेवलेली जागा योग्य आहे का असा सवालही या नोटीसीतून उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव वेगानं कार चालवणाऱ्या महिलेनं 2 पोलिसांना उडवलंय. लोणावळा मळवली इथं ही घटना घडली आहे. कार चालवताना या महिलेचं त्या कारवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे कार दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. यावेळी तिथं बंदोबस्तासाठी उभ्या असणाऱ्या 2 ट्रॅफिक पोलिसांना या कारनं जोरदार धडक दिली. प्रसंगावधान राखून या पोलिसांनी तिथून पळ काढला, मात्र या धडकेत दोन्ही पोलीस गंभीर जखमीही झाले. त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पालघरमध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी एटीएसनं जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये आरडीएक्स असल्याचा संशय व्यक्त होतोय. 28 ऑक्टोबरला सातवली गावातून 15 किलो स्फोटकं एटीएसनं जप्त केली होती. या स्फोटकांचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. यात सापडलेली 4.5 किलो पांढरी पावडर ही अमोनियम नायट्रेट असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र 14 किलो काळी पावडर नेमकी कसली आहे हे एटीएसनं स्पष्ट केलेलं नाही. या पावडरचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचं एटीएसमधून सांगण्यात येत आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत काहीही सांगता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र ज्या वस्तू मिळाल्या त्या वापरून आयईडी बॉम्ब तयार होऊ शकतो, त्यामुळे ऐन दिवाळीत मुंबईत मोठ्या घातपाताचा कट होता का अशी शंका व्यक्त होतीये. तसंच एटीएसकडे आरडीएक्स ओळखणारी श्वान पथकं आहेत. पावडर सापडून आठवडा उलटला तरीही अहवाल हाती का आलेला नाही असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय. दिवाळीमध्ये फटाके उडवणं एका चिमुरडीच्या जीवावर बेतलंय. नवी मुंबईत ही घटना घडली आहे. फटाके फोडताना अंकिता किकाराम चौधरी या 8 वर्षीय मुलीच्या कपड्यांनी पेट घेतला. गंभीररित्या भाजून अंकिताचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कळंबोली सेक्टर 16 मध्ये घडली. दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहित साजरी व्हावी यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. एमपीसीबीनं मुंबई शहर आणि उपनगरात दिवाळीच्या 3 दिवसातील आवाजाची नोंद केली आहे. गोरेगावमध्ये सर्वाधिक 81.4 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण झाल्याची नोंद झाली आहे. तसंच मुलुंडमध्येही 77.5 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. तर शिवाजी पार्क आणि माहीममध्ये 76.9 डेसिबलची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तुलनेत दिवसा ध्वनी प्रदूषण जास्त असल्याचं वास्तव समोर आलं आहे. नागरी वस्त्यांमध्ये दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबलची नोंद झाली आहे. तर शांतता क्षेत्रात दिवसा 50 तर रात्री 40 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. तर कमर्शियल झोनमध्ये सर्वाधिक आवाजाची पातळी होती, दिवसा 65 तर रात्री 55 डेसिबल आवाज नोंदवला गेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.